आज मी तुम्हाला अंतिम परीक्षा ही गोष्ट सांगणार आहे। गंधाट अरण्यात एक सुंदर आश्रम होते। याचे कारण होते त्या आश्रमाचे आचार्य श्री निवासनजी यांची विद्वत्ता, त्यागमय जीवन आणि शांत प्रेमळ स्वभाव यामुळे दूरचे विद्यार्थी आश्रमात शिक्षणासाठी येत असत। आश्रमाच्या भोवताली शेतीसाठी जमीन तयार केलेली होती। विद्यार्थी व आचार्यजी शेतीची कामेही करत असत। शेताच्या शेजारीच एक नदी होती। सर्व विद्यार्थी आणि आचार्य या नदीवरती पहाटे आंघोळीसाठी जात असत। दरवर्षी नवीन विद्यार्थी आश्रमात दाखल व्हायचे आणि ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला जायचा। दिवाळीचा सण जवळ आलेला होता। परीक्षा संपल्यामुळे काही मुलांना घरी जायचे होते। एका मुलाने आचार्यजींना विचारले, आमचे शिक्षण पूर्ण झाले आहे, आम्हाला घरची अत्यंत आठवण येते, आम्ही 12 वर्षात एकदाही घरी गेलेलो नाही, कृपा करून आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या। गुरुजी हसत म्हणाले, अरे मग आधी का नाही सांगितले, तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे, आता मी तुम्हाला नाही थांबवू शकत, आज सायंकाळी तुम्ही होडीने जाऊ शकता। सूर्यास्तावेळी शेवटची होडी पहिल्या तीरी जात असे। सर्वांनी आपापले सामान भरले। गुरुजींना नमस्कार करून शिष्य आपल्या घरी निघाले। चालत असताना त्यांच्या लक्षात आले की नदीच्या वाटेवरती कोणीतरी काटे आणून टाकलेले आहेत। उशीर होणार या विचाराने सर्वांनाच चिंता वाटू लागली। पण सुव्रत नावाचा शिष्य वेगळाच विचार करत होता। सकाळी गुरुजी व सवंगडी नदीवरती येतील, त्यांना कदाचित अंधारामध्ये काटे दिसणार नाही, आपण हे बाजूला केले पाहिजे, असे सुव्रताने बाकीच्या शिष्यांना सांगितले। ते शिष्य आपापल्या घरी जाण्याच्या घाईत होते। त्यामुळे ते शेतावरच्या रस्त्यावरनं नदीवरती जाण्यास निघाले। एकीकडे ते शेत तुडवत पळत होते आणि दुसरीकडे सुव्रत काटे बाजूला करत होता। इतक्या झाडामागून गुरुजी आले। त्यांनी मुलांची वाट रोखली, त्यांना थांबवले। गुरुजींच्या चेहऱ्यावर नाराजीच्या छटा स्पष्ट दिसत होत्या। गुरुजी म्हणाले, लाडक्या शिष्यांनो, पुस्तके वाचून आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण होत नसते। तुमची शेवटची परीक्षा व्हायची होती, त्याआधीच तुम्हाला घरी जाण्याची घाई झाली होती। ही परीक्षा घेण्यासाठी मी तुमच्या वाटेवर काटे विखुरले होते। एकटा सुव्रत फक्त या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे। सुव्रत अजूनही वाट साफ करीत होता। तो एकटाच आज घरी जाऊ शकेल, असे गुरुजी म्हणाले। जीवनात विद्वत्तेपेक्षाही आचरणाला अधिक महत्व असते। म्हणून आश्रमात आपण बोधवाक्य लावले आहे की विद्या धर्मेन सोबते। तेवढ्यात सुव्रत तेथे येऊन पोहोचला। गुरुजींनी त्याची पाठ थोपटली, होडीत बसवत ते म्हणाले, सुव्रता, जीवनात केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही मार्गातले काटे बाजूला करणारे श्रेष्ठ असतात। तू जीवनात यशस्वी होशील, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल। गुरुजींचे हे बोल ऐकून सुव्रताचे डोळे पाणावले। इतर शिष्य पश्चाताप करू लागले। होडी सुव्रताच्या घरी निघाली। गुरुजी इतर शिष्यांना घेऊन पुन्हा आश्रमाची वाट चालू लागले। तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबही करा। धन्यवाद।